पुण्यातील पालखी सोहळा परतीचा प्रवास करत असताना आज बेराळा येथे दाखल. हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. मुखे विठ्ठल नामाचा गजर, हाती टाळा मृदुंग आणि खांद्यावर भगवी पताका अशा संत मुक्ताईची पालखी आज चिखली तालुक्यातील बेराळा गावात दाखल झाली आहे. पालखीच्या स्वागतासाठी गावात ठिकठिकाणी रांगोळीची पाखरण करण्यात आली आहे. सुमारे 142 वर्षापासून पालखी सोहळा बेराळा गावात मुक्कामाला असते. मुक्ताईची पालखी बेराळ्यात सकाळपासून तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मुक्कामाला असते. मुक्ताई पालखी सोहळ्याचा पंढरपूर पासून परतीचा प्रवास करत असताना या गावातील मुक्काम हा पूर्ण दिवस केला जातो. पालखीचे स्वागत करण्यासाठी महाराणा प्रताप विद्यालय येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅली काढून स्वागत करतात. यावेळी गावकऱ्यांकडून पालखीचे हर्ष उत्साहात स्वागत केले जाते. यावेळी 7 दिवसापासून चालू असलेला सप्ताह हा पालखीच्या पोहोचण्याच्या दिवशी सुमारे 10 क्विंटल गव्हाच्या आणि मीराच्या भाजीच्या महाप्रसादाने सांगता केली जाते. यावेळी हजारो संख्येने भाविक आजूबाजूच्या परिसरातून महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि मुक्ताईच्या दर्शनासाठी दाखल होतात. अशा रीतीने हा सोहळा पार पडतो. अंदाजे 750 किलोमीटरचा परतीचा प्रवास करून पालखी सोहळा हा बेराळे गावामध्ये दाखल होतो आणि 4 ते 5 दिवसात हा पालखी सोहळा बुलढाणा मलकापूर मार्गे मुक्ताई नगर येथे दाखल होतो. तसेच या गावातील तरुण महाप्रसादाच्या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. संस्था आदिशक्ती मुक्ताईबाई संस्थान अध्यक्ष रामेश्वर सुरकडकर, सचिव पंढरी सुरकडकर आणि सदस्य गावकरी यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.